महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पाच हजार अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त अभिवादन मिरवणूक काढली महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्पसंख्यांक समाजातील पाच हजार विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग यांनी आज महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त आजम कॅम्प ते फुलेवाडाशी अभिवादन मिरवणूक काढली आहे या मिरवणुकीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पी ए इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले मिरवणुकीचे नेतृत्व संस्थेचे सचिव लतीफ मगदूम यांनी केले संस्थेच्या कला महाविद्यालयाने सादर केलेला महात्मा ज्योतिबा फुले फुले आणि सावित्रीबाई विद्यार्थ्यांना देखावा मिरवणुकीचे विशेष आकर्षण मिरवणुकी दरम्यान विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांचे घोषवाक्यांचे फलक हाती धरले होते अभिवादन मिरवणूक उपक्रमाचे हे सतरावे वर्ष होते दरबार ब्रॉजबँड बँडची दोन पदके ढोल तुतारी नगारे सामील झाले होते आझम कॅम्पस येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला पुढे पुना कॉलेज गोल्डन जुबली टिंबर मार्केट सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन बबन मिया चौक रिजवानी मशीद चांदारा चौक मार्गे विद्यार्थ्यांच्या प्रेरे घोषणांसह ही मिरवणूक महात्मा फुले वाडा येथे पोहोचली आहे सी ई सोसायटीचे सचिव लतीफ मगदूण यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आलाय या मिरवणुकीत डॉक्टर शैला बुटवाला डॉ रशीद शेख डॉक्टर व्ही एन जगताप डॉक्टर किरण भिसे डॉ भूषण पाटील आदी मान्यवर सहभागी झाले होते